10 रुपयालाच ना काय कारण तुला 10 रुपयाला आज माम्या अरे दोस्ता हा एक माझा नको 10 रुपयेस लगा 10 रुपये येऊन एक दिवस लिव्हर फुटे तुझा लिव्हर मग फुटू दे लिव्हर फुटू दे तुला माझं दुखतं नाही करणार यार पैसे तुला तुला बायको आहे आय हाय माझा कोण आहे कोण बिन आहे मी कोण आहे रे कोण आहे मी तू कोण आहे सांग कोण आहे लगा एवढा जीवलग दोस्त मी तुझा जीवाला जीव देणारा दोस्त मी तुझा आणि माझ्या तोंडावर म्हणतोस मला कोण आहे तू आहे का नाही तू तुला जेवा गावा गरज पडत का नाही मला नुसता ओ दे दाताळा असं एका भुकीत भेताडाचा कटच लावून टाकीन माग अरे म्हणजे गरज पडेल का नाही तुला तो मला ओ दे नाही तुझ्या हाकेला उभा राहिलो का नाही तर ह्यो बजा मिस काढून टाकला मग काय म्हणता तू कसा मिस काढतो काय झालंय काय पण मिस काढायला होतोस ते काय झालं म्हणजे अरे रवीना वहिनीचा फोन आला तर असं पळसुच पूर्ण एपिसोड पहा Z5 तुझ्यासाठी काय करीन म्हणजे आहेस की मग आता तू डॉक्टरला सांग ना काय चंदासोबत शेटिंग लायला ए दाताळा काय पण काय बोलायला लागलायस एका भुकीत आहे का नाही दाट डायरेक्ट घसात घाली बेन हा मग बाहेर पण काढ हा ठेवतो ठेवतो काढून ठेवतो पण हे असले काम सांगू नकोस मला लगा त्या डॉक्टरांना एवढं लागलं एवढ्या सगळ्या कष्टात मध्ये बाहेर आलं आता कुठं जरा आराम त्यांना मिळालाय आणि त्यांना हे काम सांगू वैर नाही ना म्या एक गोष्ट लक्षात ठेव डॉक्टरांना आता कसला बितारा झाला नाही पाहिजे झाला नाही पाहिजे म्हणजे झालाच नाही पाहिजे ना म्हणजे लग्न करशील तू आणि तारा डॉक्टरांना असं असेल अरे मला स्वतःला असं वाटतं की तू त्या चंदाबरोबर लग्न नको करायला तू माझ्या चंदाबद्दल बोलायचं नाही माझ्या बायको बद्दल बोलायचं नाही अयो बायको वय बायको म्हणजे तुला आहे ना तुला ना माणसांची पळख नाही पळख नाही आहे तुला म्हणून तुला नाही कळत चंद कशी आहे चांगली आहे की नाही ती काय वाढ नको तुझी मदत म्हणजे तुला हेल्प करायला मी हुरळून नाही का चाललो असाच आहेस तू असा सारड्यासारखा रंग बदल तूच मागाशी काय बोल काय बोला मागाशी काय बोललो मागाशी काय बोलला म्या जर तुला नाही मदत केली तर मिशी काढून टाकीन आता मिशी काय ह्या कामासाठी ह्याच कामासाठी आणि नको मला तुझी मदत बस म्या गो अँड गो धक्का कसला लागला बळणी पाडला असणार आहे तिला अग आहे तुला सांगते तुला मारून ना हा वाडा समजा हडप करायचा फिलेन आहे ह्यांचा तुला मी आता बी सांगते विचार कर आणि हा समजा वाडा माझ्या नावावर कर तू आलीस का वाड्यावर हा तुला तर नुसता वाडा वाडा पाहिजे मी पडले मला लागले त्याच काय नाही आणि हिला नुसता वाडा पाहिजे डिंपे जा डॉक्टरांना बोलू ना जा कंपाऊंडरला बोलवू नकोस माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्याचं औषध घेणार नाही अगं आजी मग तुझा पाय कसं काय बरं होणार आजी मी मालिश करून देते तुम्हाला 2 मिनिटात तुमचा पाय कसा राहतो बघा चंदा तू आत्यांवर ध्यान दे मी स्वयंपाकघरात जाते अगं भाजी शिजायला ठेवली ना ध्यान नाही दिलं तर करपून जाईल हा बघितलंस काय बघ तुझी लाडकी सून परवा तुम्हाला चहावरून बोललीस घे आता तिला भाजीच पडलंय तुला एवढं लागलं त्याच काय बी पडलं नाही अगाये फक्त मलाच काळजी वाटते तुझी हो तर तू मोठी काळजीची पडलीस का नाही
अग माझा एवढा पाय दुखतोय तर साधं उचलायला आली नाही, तुला नुसतं वाढायचं पडलंय आणि म्हणे काळजी करतीया. बोल आता, तुला काय बोलायचं ना ते समद एकदाच बोलून घे. आता तुझी लेख पडले ना मी समद मला ऐकूनच घ्यायला लागल. पण आहे खरंच ग, तुझ्यासाठी लय जीव तुटतो ना म्हणून मी इथं थांबत्या. पण कसलं काय, तुला त्याच काय कौतुकच नाहीये. ए पोरे नाही, ए चंदा धर जरा धरू लाग, माझ्या आईला उचल. अग अग आजी उठा उठ, अग आयो सावकाश सावकाश, अग आयो अग 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 चला सावकाश सावकाश. बस 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 आजे मी मॉलेजचं तेल घेऊन येते हा, बरं वाटेल तुला. बघा कोणाची कोण, पण तिलाच ग माझी माया आहे ना, तर ही वाड्यातली नुसती माझ्या जीवावर उठल्यात. त्यांना घातलं म्हणून डबऱ्यात त्यांना त्यांच्या पालखीचा निघाला धूर. अग आयो आयो नामदेवराव, मला तेलाची बाटली पाहिजे होती. आयो तू खरंच आलीस वय? म्हणजे म्हणजे तू कशाला आलीस, मला फोन केला असत तर मी आलो असतो ना. आता एका तेलाच्या बाटलीसाठी तुला वाड्यावर बोलू? मग काय, तुझ्यासाठी मी कुठे बी यायला तयार. म्हणजे गिरायकासाठी मी कुठे बी जायला तयार आहे ना, म्हणजे गिरायकाचं समाधान ते माझं समाधान. तुला वासाचं तेल देऊ का? तुझे मुलायम केस आहेत ना, मजबूत होतील आणि केस अजून वाढतील. नाही नाही ना म्या सर, सकाळ सगळ्या बाटल्या की नाही दुकानातले तेलाच्या, देऊन टाक तेला देऊन टाक. काय ना ग, एक मॉलिशच्या तेलाची बाटली दे, म्हातारीचा पाय मुरगळलाय. काय सरू आजीचा पाय मुरगळलाय? मग मला लगेच बघायला पाहिजे. चल चल चल, एवढं काय नाही झालं, तू तेल दे, एक मालिश करे की बरी होईल म्हातारी. म्हणजे म्या नको येऊ तेल. हे किती झालं? तुझ्याकडनं पैसे घेईल का मी? म्हणजे अग तू सरू म्हातारीच्या पायाला लावायला घेऊन चालली ना तेल, मग सरू आजी जशी तुझी आजी तशी माझी आजी, तिच्याकडून पैसे घेतलं तर पाप लागेल मला. खरं नको देऊ ना पैसा? नका देऊ. नामदेवराव तुम्ही लय चांगला आहे सर. येते मी. ये ना, चालली काय? डॉक्टर उधार देत नाहीत म्हणून त्यांच्या नावानं सदान कदा बोंबल तू दात ताळा आणि हेला बरं फुकट दे दुसरं सगळं. मला सांग सरो म्हातारी तुझी कधी आजी झाली? कधी आजी झाली सांग की. अरे ना मी माझा ऐक जा. अरे नको ना दिला गो हिच्या. अरे ना तर कवाचाच लागलाय, आता तो नाही सुटायचा. चंदा माझे माझे पैसे ते हात सोड. चंदा माझे पैसे हात सोड. तू इथून जा ना मुंबईला, मी तुला तिकडे पाठवतो पैसे. हात सोड म्हणले ना तू. तू सर हळू बोल ना, इथे कोणीतरी येईल क्लिनिक मध्ये, गावात खूप इज्जत आहे मला. मग हे तुला कळायला पाहिजे, परत मला हात लावायचं नाही. दोन दिवसात 2 लाख रुपये पाहिजेत मला. माझ्याकडे नाहीये एवढे पैसे. तुझ्याकडे आहेत का नाहीत हे नाही विचारलं मी तुला. तुला सांगते आम्ही, 2 दिवसात मला 2 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ती कसं उभं करायचं हे तुझं तू बघायचं. हॉटेल आहे ना तुझं, एक मग ते काय 2 लाख काय 20 लाख रुपये बी येतील. विकण्यासाठी नाही बांधलेलं ते, मी खूप कष्ट करून बांधले. कष्ट करून. आणि तू पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.